बेडकी हाळेतील लट्टे शिक्षण संस्थेच्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने मंगळवार तारीख 19 ऑक्टोबर रोजी 9वा आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंतीनिमित्त मेडिकल कॉलेजमध्ये सकाळी 10 ते 2 पर्यंत मोफत सर्व रुग्ण तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील यांनी दिली. आयोजित करण्यात आलेल्या शिबिरासंबंधी अधिक माहिती देताना प्राचार्य डॉक्टर पाटील म्हणाले, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंतीचे औचित्य साधून आपल्या रुग्णालयात मोफत रुग्ण तपासणी करून औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पोटाचे विकार यामध्ये अल्पपित्त, भूक न लागणे, जळजळ, मलबद्धता, अल्सर, यकृताचे विकार आदीसाठी डॉक्टर सुधीर कोळी व रोहन भोसकर हे तपासणी करणार आहेत. तर मनक्याचे विकार व सांध्यांचे आजारासाठी डॉक्टर जयप्रकाश सगरे हे तपासणी करणार आहेत. यामध्ये कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, हातापायात मुंग्या येणे, हातापायात बधिरता येणे, सांधेदुखी व सांध्यांना सूज येणे इत्यादी त्वचा विकारसाठी डॉक्टर सविता मगदुम ह्या तपासणी करणार आहेत. यामध्ये तारुण्यपीठिका, सोरियासिस, इसब, खाज, खरुज, गजकर्ण, त्वचा कोरडी पडणे, केसांमध्ये कोंडा होणे, फंगल इन्फेक्शन, त्वचा काळवंडणे, कुष्ठरोग, पांढरे कोड, अधिक घाम येणे, वांग आदी त्वचा प्रकार. तसेच डॉक्टर सूरज पाटील हे मूळव्याध भगंदर या रुग्णांची तपासणी करणार असून यामध्ये रक्तस्राव, मूळव्याध, भगंदर, मलबद्धता यावर दुर्बिणीने तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रुग्णांची गरजेनुसार HB व शुगर तपासणी मोफत केली जाणार आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टर्स व ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात येत आहे. तर विशेष म्हणजे दर गुरुवारी सर्व प्रकारच्या रुग्णांची मोफत आयुर्वेदिक तपासणी करून औषधोपचार करण्यात येत आहेत. तरी परिसरातील गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ करून घ्यावा असे आवाहन डॉक्टर धीरज पाटील यांनी केले. आनंद होत आहे की आपल्या देशामध्ये आपण राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा मागच्या 8 वर्षापासून आपण साजरा करत आहोत. आणखीन ह्या वर्षी आपण 9वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा धन्वंतरी जयंतीच्या दिवशी आपण साजरा करतो आहे. म्हणजेच तो 29 ऑक्टोबर 2024 आपल्या इथं साजरा करत आहोत. आणि त्याच्या अनुषंगाने आपण या पूर्ण 1 सप्ताहामध्ये निरनिराळे कार्यक्रम करून सर्व आजूबाजूच्या सगळं जनसामान्य लोकांना आयुर्वेदाची माहिती, आयुर्वेदाचा प्रसार कसा करता येईल, आपल्याला जनसामान्य लोकांना आयुर्वेदाचं महत्त्व कसं समजलं जाईल ह्या दृष्टीनं आपण पहिल्यापासून प्रयत्न करतो. यावर्षीसुद्धा आपण त्या दृष्टीने इव्हेंट्स घेण्यासाठी चालू केलेले आहेत. तर एक पहिल्यांदा आम्ही यावर्षी उपक्रम चालू केला म्हणजे तो जे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि त्यांनाच त्यांच्या पायावर वेगळ्या पद्धतीने उभं राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे हर्बल सोप बनवणे किंवा शॅम्पूज वगैरे बनवणे अशा पद्धतीनं आपण त्यांना मार्गदर्शन करतो. आणि हे जनसामान्यापर्यंत आमचं जे उत्पादन आहे ते सुद्धा बाहेर पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानंतर फ्री हेल्थ चेकअप कॅम्प्स आम्ही वर्षाला जवळजवळ 100 वर करतोय. 2 हेल्थ चेकअप कॅम्प करतोय. बोरगाववाडी असेल, जनवाड, चांद, शिरदवाड, आजूबाजूच्या नेजला केलेले आहेत, शिरगावला केलेले आहेत. तर या पद्धतीने आमचा सतत प्रयत्न असतो आणि ह्या दृष्टीनं सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. त्यानंतर आयुर्वेदामध्ये जे काय काय नवीन गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यानंतर त्यात ॲडव्हान्समेंट होत गेल्या, म्हणजे आयुर्वेद शास्त्र हा फार प्राचीन शास्त्र आहे, मग त्याला लोकांना समजण्यासाठी आजच्या काळात त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी आपण त्याला एक मॉडर्न पॅरामीटरवर प्रूव्ह करून काही गोष्टी ज्या दाखवल्या होत्या त्या सुद्धा पोस्टर प्रेझेंटेशन करण्याचा एक प्रयत्न आम्ही ह्या आठवड्यामध्ये केला. त्यानंतर आयुर्वेदिक फूड प्रिपरेशन ज्या लोकांना म्हणजे आता माहिती आहे की आता मिलेट्सचा वापर किती चांगला असतो, आपण जसं म्हणतो की आवळ्याचं काय महत्त्व आहे, व्हिटॅमिन सी प्रचूर मात्रेमध्ये त्यामध्ये उपलब्ध असतं, तर ह्या पद्धतीने आवळा कँडी वगैरे आपण रोजच्या रोज जरी घरच्या घरी आपण बनवून जरी प्रिपरेशन करून खाऊ लागलो तरी सुद्धा आपलं तब्येत चांगली राहण्यासाठी त्यासाठी खूप उपयोग होतो. आणि हे घरच्या घरी आपण करू शकणारेच उपाय खूप आहेत आपल्याकडं. आणि आम्हाला हेच लोकांना सांगायचं आहे, दवाखान्याकडं ज्या कमीत कमी हे न येता घरच्या घरीच जसे उपाय करता येतात जसे पूर्वी आजीचा पडवा वगैरे असायचा त्या पद्धतीने. आणखी त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये आम्ही लेक्चर्स घेतोय शाळेमध्ये, त्यांना अवेअरनेस टॉक सांगतोय म्हणजे की ह्या गोष्टी कशा केल्या पाहिजे,
स्वच्छतेचं महत्व काय आहे, त्यानंतर आयुर्वेद काय आहे. बऱ्याचदा मुलांना माहीत नसतं, त्यामुळे आयुर्वेदाकडे त्यांचा ओढा कमी होतो. नंतर मग ते त्यांना त्या वयातच त्यांना सांगितलं तर आयुर्वेदाबद्दल त्यांना माहिती चांगल्या पद्धतीने देण्याचा आम्ही प्रयत्न केला. मेडिसिनल प्लांट्स मागच्या वर्षी सुद्धा डिस्ट्रीब्युट केले होते सर्वसामान्य लोकांना, आणि त्यांनी त्या आमच्या ते बांधावर लावावं किंवा त्याच्या घराच्या परिसरामध्ये लावावं. त्यामध्ये आवळा असेल, शिगरू असेल, लिंबू असेल, त्यानंतर बरेच वेगवेगळे जे अश्वगंधा सांगितलेलं आहे, शतावरी सांगितलेलं आहे, आम्ही त्यासुद्धा आम्ही हे करायचा प्रयत्न केला. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील ज्या गर्भिणी स्त्री आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काल गर्भसंस्कार शिबिर आम्ही घेऊन त्यांना बरंच महत्व सांगितलं. त्यानंतर शतावरी कल्पाचं त्यांना वितरण करण्यात आलं सर्वांना. त्यानंतर प्लांटेशन सुद्धा केलं, एक पेड माकेना म्हणून 21 ते 28 तारखेपर्यंत भारत शासनाच्या योजनेमार्फत आम्ही इथं जवळपास 100 झाडं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याच पद्धतीने तो लोकांना हे केलेला आहे, लोकांना याचं महत्व समजावं म्हणून सेल्फी पॉईंट कॉलेजमध्ये तयार केलेला आहे. त्यांनी लोकांनी येऊन सेल्फी पॉईंट काढावा, फोटो काढावा, त्यांनी फेसबुकवरला जर अपलोड केला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून तर आयुर्वेदाचा प्रचार होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि गुरुवारी काय म्हटलं? दर गुरुवारी आपण इथं मागच्या 6 महिन्यापासून एक मोफत चिकित्सा, आयुर्वेद चिकित्सा आणि मोफत तपासणी सर्व रोग, हा सर्व रोग, सर्व रोगासाठी आपण हे केलेलं आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आम्ही पॅम्पलेट सुद्धा मध्यंतरी बेडगा शमनेवाडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वाटले होते. त्याचा काही रुग्ण उपयोग घेतात, अजून भरपूर रुग्णांनी त्याचा वापर करून घ्यावा या फायदा योजनेचा असं मला. या प्रसंगी संचालक बाबासाहेब खोत, डॉक्टर जयप्रकाश सगरे उपस्थित होते.